नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तीन भागांमध्ये आपण चार अंकी आणि पाच अंकी संख्येचे विस्तारित रूप त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या कशी लिहायची आणि अंक व त्यांची स्थाने दिलेली असताना त्यावरून संख्या कशी तयार करायची हे आपण शिकलो आज आपण पान नंबर बारावरील स्थानिक किंमत हे बघणार आहोत खालील संख्यांमधील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा आता अधोरेखित अधोरेखित या शब्दाचा अर्थ काय ज्या अंकाखाली रेश मारलेली आहे तो अंक आणि स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाची जागा किंवा स्थान त्यावरून स्थानिक किंमत ही ठरवली जाते आता इथे पहिला आय पहा इथे अधोरेखित अंक म्हणजे कोणत्या अंकाच्या खाली रेश मारलेली आहे सांगा बरोबर नऊ नवाच्या खाली रेश मारलेली आहे मग इथे पण नऊ आहे इथे पण नऊ आहे पण सगळ्या या तीनही नऊ जे आहे त्यांची किंमत सारखी असेल का बाळांनो हे नऊ कसे आहेत एकक याचं घर किंवा स्थान कोणतं आहे जागा एकक आहेत हे नऊ आहे दशक हे शतक आहेत मग हे जे अधोरेखित अंक ज्या अंकाखाली रेश मारलेली आहे त्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे तो अंक ज्या स्थानावर ज्या घरात आहे ते स्थान एक दशक अगोदर तो अंक आहे तसाच पुढे लिहून घ्यायचा मग इथे दशक स्थान आहे मग नऊ दशक नऊ दशक म्हणजे किती नव्वद म्हणून या दिलेल्या नवाची स्थानिक किंमत आहे नव्वद कारण हा नऊ आहे दशक स्थानी समजतं का बाळांनो हे एककाचं घर हे दशकाचं दशकावर शून्य एक असतो म्हणून आपण इथे दिलेल्या अंकावर एक शून्य दिला नऊ नौ दशक नव्वद आता पुढची जी संख्या आहे पहा इथे कोणत्या अंकाखाली रेष मारलेली आहे अधोरेखित अंक आहे दोन मग दोनाचं स्थान एकक दशक शतक हजार कोणतं स्थान आहे हजार मग आधी अंक तो आहे तसाच लिहून घ्यायचा आधी हे दोन मग दोन हजार हजाराचे शून्य किती असतात एक दोन तीन हजार स्थानी आहेत आणि हजाराच्या शून्य असतात तीन म्हणून आपण त्याच्यावर तीन शून्य दिले किंवा ज्यांना खूप कठीण जातं आहे सोपं होण्यासाठी जो अंक खाली रेष आहे त्याच्यापुढे घरं किती दिलेली आहे पहा एक दोन तीन तीन शून्य देऊन टाकायचे इथे पहा नऊ आहे नवाच्या नऊ लिहिले घर किती आहे पुढे एक म्हणून एक शून्य आता इथे अधोरेखित अंक कोणता आहे शून्य मग तो आहे तसाच लिहायचा कारण शून्य कोणत्याही स्थानी असेल तरी एक शून्य दोन शून्य चार शून्य दिले तरी त्या त्याच्या किंमतीमध्ये फरक पडत नाही म्हणून कोणत्याही स्थानी जर शून्य असेल तर त्याचं उत्तर किंवा त्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते अधोरेखित अंक आहे आठ आठ कोणत्या स्थानी आहे बघा सांगा बरं एकक दशक शतक मग हा आठ आपण लिहिले आठ शतक आठशे म्हणून आठची स्थानिक किंमत शतक स्थानी आहे आणि शतकाचे शून्य किती असतात दोन म्हणून आपण इथे आठशे लिहिले ही झाली आठची स्थानिक किंमत म्हणजे आठ हे शतकाच्या घरात आहेत म्हणून त्याची किंमत झाली आठशे नऊ कोणत्या घरात आहे सांगा एकक बरोबर एकक स्थानी आहेत मग नऊ लिहिले आपण मग नवावर शून्य वगैरे काही असतं का एकक स्थानी शून्य देतो का आपण नाही एकक म्हणजे तो एकच अंक असतो म्हणून नऊ आहे तसेच लिहायचे म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी जो अंक असेल तो अंक आहे तसाच आपल्याला पुढे लिहायचा आहे आता इथे अधोरेखित अंक कोणता आहे सात मग सात हे कोणत्या स्थानी आहेत बघा एकक दशक शतक आणि हजार अगोदर सात लिहिले सात हजार हजाराचे शून्य तीन सात हे हजार स्थानी आहेत म्हणून त्याची स्थानी किंमत झाली सात हजार पुढची संख्या पहा आधोरेखी अंक आहे सात इथेही सात आहे मग त्याचं घर बघा एक दशक शतक शतक स्थानी सात आहेत म्हणून अगोदर लिहिले आपण सात सात हे शतकस्थानी आहेत म्हणून सात शतक सातशे पुढची संख्या पा छप्पन्न हजार सातशे आठ अधोरेखित अंक कोणता आहे पाच एकक दशक शतक हजार दश हजार पाच दश हजार म्हणजे शून्य किती असतात चार म्हणून पाच दश हजारची स्थानिक किंमत या स्वरूपात येईल अशी येईल तीस हजार पन्नास इथे या शून्याखाली रेषा आहे पा एकक दशक शतक आणि हजार हजार स्थानी शून्य आहे म्हणून आपण तो आहे तसाच लिहिला त्याच्यावर आपण परत तीन शून्य देणार का नाही ज्या स्थानावर शून्य असेल तो फक्त एकच शून्य द्यायचा तर पुढचं अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी इथे या एकक स्थानचा जो है, तेचा खली है। है, आठ आहे त्याच्या खाली रेश मारलेली आहे म्हणजे अधोरेखित अंक आहे आठ मग हे स्थान कोणतं आहे एकक एकक स्थानावर आपण काहीही शून्य देत नाही एकक म्हणजे एकटाच तो आहे तसाच लिहायचा समजतं आहे का सर्वांना घरी तुम्ही अजून अंक घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे समजलं पुढच्या भागात यावर आधारित तुम्हाला प्रश्न प्रकार जे आहेत ते पी डी एफच्या स्वरूपात देण्यात येतील ओके ठीक आहे बाय बाय